शिरूर मल्ल सम्राट केशरी कुस्ती स्पर्धा आबळे शिरूर तालुका येथे पार पडली आहे. यावेळेस पैलवान अनिल होळकर यांची कन्या माजी सरपंच पैलवान सुनील होळकर जातेगाव बुद्रुक यांची पुतणी पैलवान सिद्धी अनिल होळकर हिने शिरूर मल्ल सम्राट केशरी मानाची गदा मिळवण्यात यश मिळवलंय. ही कुस्ती चालू असताना 14 गुण मिळून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कुस्ती जिंकली आहे. मानाची गदा आणि मोटारसायकल मिळवली आहे. यावेळेस लोक जनशक्ती पार्टी रामिलाचे पुणे जिल्ह्याच्या वतीने कार्याध्यक्ष श्री शरद टेमगिरे उपाध्यक्ष अमोल काशीत माजी प्राचार्य सोमणाजी वाघचौरे यांनी पैलवान सिद्धी होळकर हिला शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलंय. नमस्कार, मी जिने जगताप स्टार मास्टर मध्ये या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत आहे. कालच शिरूर केसरी मल्ल सम्राटी स्पर्धा संपन्न झालेली. सिद्धी होळकर या मुलीने त्या ठिकाणी मानाची गदा आणि बहुमान त्या ठिकाणी पटकवलेला आहे. वास्तविक पदात जातेगाव या ठिकाणी ही मुलगी आहे आणि अनिल होळकर यांची कन्या आहे. अनिल होळकर यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर लाल माती सीमान राखून शिरूर तालुक्यातील अनेक पैलवान त्यांनी घडवले आणि त्यांचं स्वप्न होतं शिरूर केसरी होण्याचं, परंतु ते स्वप्न त्यांच्या मुलींनी सत्यामध्ये उतरवलेले. त्यांच्या मुलीकडून जाणून घेऊया की या संदर्भात आपला जो बहुमान जो मानाची गदा भेटलेली त्याबद्दल आपल्या भावना काय. त्यांचे स्वप्न मी पूर्ण करायची माझी इच्छा होती. मी अतिशय प्रयत्न केले आणि अनिली चालू. आपले जे वडील होते म्हणजे स्वर्गात अनिल होळकर होते त्यांना त्यांनी सुद्धा कुस्तीचे धडे आपल्याला दिले असतील, तर त्या माध्यमातून आपण तालमीत असताना कशा पद्धतीने सराव करतो. तालमीत असताना सकाळी उठायचं, प्रॅक्टिस करायची, संध्याकाळी परत प्रॅक्टिस असायची. अतिशय चांगली प्रॅक्टिस घ्यायची. वस्तात हनुमंत फंड मेजर त्यांची तालीम आहे. श्रीगोंद्यात प्रॅक्टिसला आहे. मी भरपूर प्रॅक्टिस आहे तिथं पण. चांगला व्यायाम घेतला, त्यांनी पण लक्ष दिलं म्हणून माझ्याकडे आज छान पप्पांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि तू ज्यावेळेस शेवटच्या फायनलला जात म्हणजे गेलीस गदीच्या याच्यामध्ये शेवटची फायनल असेल ती शिरूर केसरीची, त्या जाताना आपल्या भावना काय की आपण फायनल खेळतोय त्याबद्दल आपण जिंकू का हारू आपल्या मनामध्ये काय वादळ होतं. मला गदा आणायचीच होती म्हणून मला घरच्यांनी काका पप्पा यांनी लय सांगून घाबरू नको खेळ काय नाही आपलीच गदा येते फक्त लक्ष देऊन खेळ व्यवस्थित खेळ म्हणले. आणि मी तसंच केलं. मग त्यांनी सांगितलं चेअरअप करायला पप्पा काका वस्तात सगळे बसले होते त्यांनी भरपूर सांगितलं मग त्याच्यामुळं मी. आणि जे आपली जी पहिली तुझी जी कुस्ती होती म्हणजे कधी कुस्तीला सुरुवात म्हणजे कधीपासून झाली किती होती यात्तेमध्ये असताना झाली कुस्तीला सुरुवात. मी आठवीतून स्टार्ट केली. आठवीत मी हेच शिरूर केसरी खेळले. मला स्कूल गेम हे माहीत नव्हतं जास्त काही. पप्पांनी म्हणजे असंच एक पाच दिवसच फक्त एक दोन डाव सांगितले. त्याच्यात मी एक दोन कुस्त्या चांगल्या केल्या पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी तीन कुस्त्या फायनलला आली आणि फायनलला हारली. या वर्षी मग गदा घेतली. शरद टेमगिरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शिक्रापूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.